शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत हिकमत दादा गोल्डन आणि कुरेशी स्पीड या संघांनी प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटकावलं आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं MGM क्रीडा संकुलावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 96 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 51,000 आणि द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये ठेवण्यात आलं होतं. या स्पर्धेत हिकमत दादा गोल्डन संघानं प्रथम तर द्वितीय पारितोषिक कलीम कुरेशी स्पीड या संघानं पटकावलं. विजयी स्पर्धकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर अण्णा मुळे आणि MGM चे अंकुशराव कदम यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं. या पारितोषिक वितरण कार्यक्रमास अजित मुळे, अभिषेक जयस्वाल, काशीनाथ कोकाटे, माणिक शिंदे यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेचे आयोजक अभिषेक देशमुख, कैलास प्रजापती, खाजा शरीफुद्दीन, विजय भाई पटेल, शाकिर पटेल, सय्यद ओसामा आदींची उपस्थिती होती. खुशी से जल्लोष करते हुए हिम्मत दादा उड़ा खुलने शहर की टीम और इस टूर्नामेंट की विनर रही हिम्मत दादा.